औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती MIM विरुद्ध शिवसेना भाजप असा वाद रंगण्याची चिन्ह आहे. याला कारण ठरत आहे ते बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची प्रस्तावित स्मारक. या दोन्ही स्मारकांना MIM जोरदार विरोध दर्शवला. औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची स्मारक बांधायची तयारी सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र सरकारी पैशातून स्मारक कशासाठी असा सवाल केलाय MIM नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी. या स्मारकाचं कंत्राट कुणीही घेऊ नये असं आवाहन करतानाच त्याविरोधात कोर्टात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मुंडे साहेबांनी खूप लोकांना मोठे केलेले आहे. औरंगाबादमध्येच तुम्ही बघितलं तर कोट्यवधी रुपये लोकांनी कमवलेले आहे मुंडे साहेबांच्या नावाने. आणि बाळासाहेबांच्या नावाने किती एक पुढारी असे आहे की जे कोट्यवधी रुपयांचे मालक झालेले आहे ते त्यांनी पैसा इकट्ठा करावा. त्यांना वाटत असेल तर आम्ही पण काही कॉन्ट्रीब्युट करू. त्यांनी आम्हाला मागितलं तर आम्ही पण देऊ. MIM या विरोधानं शिवसेना भाजप नेते चांगलेच भडकलेत. ठाकरे मुंडेंचं मोठं स्मारक होत असल्यानं MIM पोटात दुखतंय अशी टीका शिवसेनेनं केली आहे. तर MIM विरोध सहन करणार नाही असा पवित्रा भाजपनं घेतलाय. इम्तियाज जलील फालतू कामात लक्ष घालू नये. डेव्हलपमेंट करून दाखवतो, डेव्हलपमेंट तू करू शकत नाही म्हणून एक काहीतरी फालतू कामात त्या ठिकाणी तो वेळ घालतो. आणि म्हणून आम्ही दोन्ही स्मारक आम्ही बनवू म्हणजे बनवू. उद्या जर म्हणालं औरंगजेबांचं आपण स्मारक करायला पाहिजे का तर इम्तियाज जलील त्याला हो म्हणतील अशा प्रकारचं त्यांचं हे वक्तव्य असं मी म्हणतो. कारण गोपीनाथराव मुंडेंच्या स्मारकाला जर ते विरोध करतायत तर त्यांच्या एक दळभद्री असा नेतृत्व नाही असं मला असं वाटतं. पालिका निवडणुकीच्या तोंडावर MIM पुन्हा जुन्याच वादाला फोडणी दिली. संभाजीनगर नामांतराच्या पाठोपाठ आता स्मारकांचा वाद पेटणार एवढं मात्र नक्की. विशाल करोळे, Zee24 तास, औरंगाबाद.